मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या बालेकिल्ल्यात माजी आमदार राजाराम ओझरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पालघरमधील तलासरी येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जव्हार आणि डहाणू मतदारसंघाचे माजी आमदार राजाराम नथू ओझरे वय वर्ष 70 यांचे आज दुपारी तलासरी वडवली या ठिकाणी दुःखद निधन झाले आहे. तलासरी तालुका जव्हार मतदारसंघात असताना 5 वर्षे आणि नव्याने तयार झालेल्या डहाणू मतदारसंघात 5 वर्षे सन 2004 ते 2014 ते 10 वर्षे असे आमदार होते. त्यांचा जन्म 1953 साली वडवली या छोट्याशा गावात झालं असून त्यांचे शिक्षण HSC पर्यंत झाले होते. पहिल्यांदा 1979 साली तलासरी पंचायत समितीच्या सभापतीपदी ते निवडून आले होते. त्यानंतर सातत्याने 4 वेळा सभापती निवडून आले होते. तलासरी पंचायत समिती सभापती म्हणून 20 वर्षे पूर्ण केली होती. त्यानंतर ठाणे जिल्हा असताना 5 वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. डहाणू मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिवंत ठेवण्यात राजाराम ओझरे यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात त्यांना 4 मुले, सुना, 5 मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता वडवली या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.